हाय तर मित्रांनो आज आम्ही चाललो आमच्या आत्याच्या पुरीच्या हलद लावाच्या कार्यक्रमाला. तर ही माझी बहीण करिश्मा आणि ती पण आत्याची बरोबर माझी बहीणच ही आमची काकी. हाय 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 बाहेर रे बाहेर रे बाहेर रे. आता यांचे पण तयार झालेले आहेत. फॉल लावाचं काम चालू आहे आमच्या ताईचा. ही माझी मोठी ताई. याच्या बायकोची साडी आहे का माझी? हो 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 माझ्या बायकोची. ते ही माझी बायको हिच्या तयारीसाठी येऊन जरा थांबल्या इकडे वेटिंगला. वेटिंगला थांबल्या नाही बायकोची. नंदस ही नंदस ही भादवर्षी आली ना. आता तयारी करावी लागली इकडं. माझ्या बायकोचा फॉल लावत होती. निघा निघा चला. हँगओव्हरची आमची आता तयारी झालेली आहे. तर आता आम्ही निघतो डायरेक्ट पालीला. चला गो 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 गो. आमचे भाऊजी पण सुद्धा आम्हाला कंपनी द्यायला आलेले. हे बसा रे. चाललो आम्ही आता वर. हे चाललो आम्ही आता पालीला. बाय. चला तर आमची गँग पोहोचली आता हलद लावाला. कुठं हलद लावाला पोहोचले? पाली गावाला. ही बघा ही माझी बहिणीस. नाही बहिणीची बहीण, मोठी बहीण. दोघे बघा कशा आहेत ना. आज दाखवतो तुम्हाला. यो माल. ही माझी आतूस. चला चला तुमचा तुमचा चालू दे. बाबो गॅंग तर बरीच बसले. बोलले बरीच ला. किचन मध्ये पण दाबल्यात काय नाही कमी. चला काढा नवडीला बाहेर. चला आता ठीक आहे. तिला काय घ्यायचं? तिला घेऊनच आलो. जोडीलाच घेऊन आलो मी. मी आलो मजा मारायला. तुला टाकतो मी आता चायनल वर डायरेक्ट. तिला घे ना जोर. माझ्या मना जोर तिला घे ना. सगळ्या सगळ्यांना बघाच आता आहेत. आता एवढी गँग वर जमली अख्खी. आता दादीला हलद लावाचा कार्यक्रम त्यांचा चालू होईल. तो पण आपण तुम्हाला दाखवू थोड्याच वेळात. आता सध्या नवरी बाईचा फोटोशूट चालू आहे. आतूस माझी बोलते आपल्या दोघांचा शूटिंग आहे. इथं बघ, इथं बघा का नाही तर चकना दिसत इथं. हो नाही बघ, सुधीरदाच्या पोरी पण आलेले आहेत. दादूस कुठे? पप्पा घरी. चला भांडी घ्या. चला मग भांडी घ्या. चला थांबलाय का घरी? कधी आले तू? आले कधी? हा काकीस आणि बायकोस बाय बँजू पार्टी बनवून आल्या दोघी जणी. बघल्यास कशा सेम टू सेम साड्या घालून आल्या. बायको जरा काकीचं ना कधी कौतुक सांगतो. तुझा पण कौतुक सांगतो घे ना. तुझा कौतुक सांगतो ना मी. अरे बाबा गँगवर सगळी बसलेले. सगळी वाट बघतात नवरी बाहेर यायची. नवरी बाहेर आली. हल्दीचा कार्यक्रम झाला का? फरार डायरेक्ट. मग अरे पेलवाना फराला नाचाला रातचे. हल्दीच्या कार्यक्रमचा ब्लॉग बनवायला आलो. जवळपास इथं अर्धा पाऊन तर झाला. इथं थांबलाव. पण नवरीचा काय अजून पत्त्या नाही. नवरी गेले दर्शनाला. दर्शन आता येईल तिथपर्यंत. बायांची हालत बघा कशी झाली. तुम्हाला दाखवतो मी. सगळ्या बाया बघा कशा बसल्यात. काय रे जवळपास अर्धा पाऊन तर झाला इथं बसल्या ना सगळ्या जणी. वाट बघते नवरीची. नवरीचा काय पत्त्या नाही. सगळ्याला भुका लागले असतील. भूक लागली ना तुला? आता भुकले लागली तुला. फक्त सांग भुकले तुला. तोंड कशा बोल पारलाय? भूक लागली तुला. बाकी काही नाही. काहीच नाही करणार तुला. भूक लागली म्हणून तू नवरीची वाट बघतेस. पाणी दे पाणी दे. देऊन घे देऊन घे. नवरी बाई काही लवकर येणार नाही मला तरी वाटतंय. तिकडं आजी डौलावाली आजीच पोंबलाय वाटल्यास उलट. दादू झालं ताईला घेऊन कशाला तर बोलते तिथं. तू राहिलीस. तुला चांगला ना तू जाऊ नको म्हणून.
ही काय आहे हळद यावरावेल कुठे होती तू घेऊन आलो अरे यांचे तोंडा किती परली होती इकडे बघ ना कधी बसून बसल्यानी मग बसवा एकदा नी नवरीला आमन संध्या तू सगळं बघायला भेटला पाहिजे काम ना कॅमेरा वाला दादूसला पहिल्यांदा प्राधान्य द्या उठा पण इकडे तिकडे मागे गेला होता ते बाहेर उठतील मोबाईल तुला पाहिजे का नवरी बाई आता पाटाव बसले आता बायांचा धुडकूच चालू होईल डायरेक्ट एकदांच्या पटाफट पटाफट हालत लावून मोकाट होतील जेवाला मोकाट थोडीशी लाव का एकदम बस 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 पण मला जाते शापूरला आटपून घे चल बायको आटपून घे नानीला पका लक्ष दे बायको बोलतो द्या बघते ना बघत जा हिला घेऊन दे बाबा आमची योगिता ताई ही दिले कुठं मुरबाडला दिले पण ते आमच्या घरी येते नसती हिला सांगा जरा घरी जायला नानी कुठे गेली नाही जाणार नाहीच जाईल नाही जा इथंच नाही ती इथंच राहित ही आमची गंगी आका ही बोलली मला बोलते गंगी आका बोल बोलते बटन दाब तुझं बटन दाबू का दाब बटन दाब येवा हिनी चांगला योगिता हिनी ही बोलली का बोलते गंगी आत्या बोल हिनी मला कानान चांगला गंगी आत्या बोल म्हणून माझ्या मनीने ना माझ्या ध्यानीने राम नवरी बाईला दाखवू दे ना आईस काहीतरी बोल लढते गाला तू डोल्यान हालत गेले म्हणून पोरत आले त्याचा दुखणे पडला तिला ए कमलाकर समोर कुठं आता याव या दादूसला मागं टाकायची आपल्याला दादू ऐकर फोटो नाही काढता येणार मला शूटिंग मध्ये येशील तू तुझं तुझं म्हणणं काय मी तिला काय बोलू बोल 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 लवकर बोल दोघी दोघी दोघींची होऊन जाऊ दे आता ते नाही माझ्यांची हल्दी समारंभ समाप्त झालेला आहे भरपूर दोन वाजले आम्हाला खाल्लेली आहे आणि आता आम्ही गाडीची नवऱ्याची हालत नसते लावायची नवऱ्याची हालत नाही लावायची हिला सांगा नवऱ्याची हालत नसते लावायची बायकोनी दुसरा लगीन होतो माहिती आहे का समारंभ ते लावू का ताईला हालत लावू का ते आपण हालत लावू माझ्या नको लावा का कुठे गेला का येऊ इकडे हसणार जरा डोल्यानं हालत घालवती का हसते
वहिनी ले ले जुटाओ ननन चालली तुमची पाणी द्या म्हणून त्याला नको पाणी द्या म्हणून द्या एवढा जास्त भरभर नाही केला मी नवरीचे पप्पा इकडे बघा इकडे बघा आला आता इकडे बघा एक सेकंड दीदी वरती बघताल जाऊ दे काढा आता हल्दी समारंभाचा कार्यक्रम आधी थांबू आणि आता रात्री आहोत गाणं गालाला त्या लवाना बाराला ओके येशील का बायको येशील का नाचायला येशील का तू नाचायला येणार का येणार नक्की ये का येणार येणार नक्की आणि पप्पासला घेऊन ये का कमी भांडी घासायला सांगायला घरी ये का पप्पा भांडी घासत नाही तुमच्या मिस्टरांना घेऊन या सुधीरदाला सोय करणार ना त्यांची सोय करणार पण त्यांना भांडी बिंडी घासायला तिकडे ठेवू नका घरी भांडी घासायला येतच नाही कपडे धुतात जास्त काहीच नाही फक्त तर चला रात्री भेटू आपण नाचायला